नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. श्रावण म्हटलं की श्रावणात खूप सारे सणवार, गोडधोड, त्याचबरोबर खास करून श्रावणात मिळणाऱ्या आळूच्या पानांची वडी बनवली जाते. तर आज आपण खमंग आणि कुरकुरीत आळू वडी कशी करायची ते पाहूयात. या व्हिडिओत मी वडीसाठी पानं कशी लावावीत, त्याचा गोल आकारात खूप सारे लेअर्स पडलेली वडी कशी करायची ते संपूर्ण डिटेल्समध्ये आपण पाहूयात. ते संपूर्ण आपण डिटेल्समध्ये पाहूयात. तर यासाठी या ठिकाणी मी एक आणि अर्धा कप असं दीड कप बेसन भांड्यात काढून घेतलं. यातच आता 2 टेबलस्पून साधं प्लेन लाल तिखट घालायचं आहे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालूयात. 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट पण घालायची. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आपण वापरलं होतं. 1 टेबलस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला पण घालायचा. 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे. 1/2 टीस्पून हळद घालूया. यानंतर या ठिकाणी मी 1 टेबलस्पून चिंच पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवली होती, त्याचा कोळ काढून घालायचा. फक्त चिंचेचं पाणी वापरायचं आहे. आळूची पानंही घशाला खाजवू शकतात म्हणून चिंच घालणंही गरजेचं आहे. 1 टेबलस्पून गूळ घातला. चवीपुरतं मीठ यात घालायचं. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करत राहा. तर या ठिकाणी वडीसाठी लागणारं सारण जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसरही नाही आहे, असं मध्यम स्वरूपाचं सारण आपण तयार केलं. अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी इथे मी वापरलं. आता हे सारण झाकून बाजूला ठेवून देते. यानंतर आळूच्या वडीसाठी आळूची काही पानं लागतील. ज्या आळूच्या पानांना पाठीमागे काळा देठ असतो तर ती पानं आळूच्या वडीसाठी वापरावीत. तर इथे पंजाबमध्ये ही पानं खास करून आळूवडीसाठी वापरली जातात. मला जशी पानं मिळाली तशी मी वापरते. तर आता पानाच्या पाठीमागचा देठाकडचा भाग चाकूने अलगदपणे काढून टाकायचा. तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही काढून टाका, म्हणजे मग नंतर याचा रोल अगदी व्यवस्थित करता येतो. यासाठी धारदार चाकूचा वापर करा. तर आता सर्व पानांचा देठाकडचा भाग अलगदपणे आपण काढून घेतला. तर पानांना 2 रंग असतात, एका बाजूला गडद हिरवा आणि दुसऱ्या बाजूला फिकट हिरवा. तर पानांची फिकट रंग असलेली बाजू वर करायची आणि गडद खाली करायची. पानांना तयार केलेली पेस्ट आपण हातानेच लावून घेऊयात. तर हे बेसनाचं सारण आपण जास्ती लावायचं नाही आहे किंवा खूप कमीही लावू नका. काठापर्यंत अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. यावर आता दुसरं पानही फिकट बाजू वर करून विरुद्ध दिशेने लावून घ्यायचं. यावर देखील आपण आता पुन्हा मिश्रण लावून घेऊयात. आता यानंतर तिसरं पान ठेवताना मी हे 90° ठेवून देते. 90° तिसरं पान ठेवून द्यायचं आहे. यावर देखील आपण सारण लावून घ्यायचं. आता चौथं पान ठेवतानाही 90° हे ठेवून द्यायचं आहे. हे आपण असं का करतो तर याचा आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे. सर्व पानांचा गोल आकार तयार व्हायला हवा. आता राहिलेली पानं देखील पानांचा गोल आकार होईल असं लावून घ्यायचं आणि यावर देखील बेसनाचं सारण लावून घ्यायचं आहे. तर ही पद्धत माझ्या आईची आहे. याच पद्धतीने माझी आई नेहमी आळूवड्या करते आणि तिच्या वड्यांना खूप सारे लेयर्स पडतात. तर 6वं पान हे लहान होतं म्हणून मी याला मध्येच असं लावून घेतलं. पानं लहान मोठी आहेत त्यामुळे 6 पानं वापरली. तुमच्या आवडीप्रमाणे 7 पानं किंवा मग कमी असेल तर मग 5 पानं लावून घेऊ शकता. तर सारण हे आपले लावून झालं की दोन्ही बाजूला दुमडून घ्यायचं आहे. यावर पुन्हा थोडंसं बेसन लावून घ्या.
हे बेसन जे आहे ते पानांना एकत्र चिकटवण्याचं काम करतं. आता कोणत्याही एका बाजूने पुन्हा दुमडून घ्यायचं. वर चिकटवण्यासाठी बेसन लावून घ्यायचं आहे. आता याचा अगदी टाईट रोल करून घेऊयात. रोल हा अगदी टाईटच करून घ्या, जेणेकरून वड्यांना अगदी सुंदर लेयर्स पडतील. आता शेवटीवर पुन्हा थोडंसं बेसन लावून घ्या आणि दोन्ही बाजूला पण थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. तर ही झाली पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीत पाणी आपण उलट ठेवायचं आहे. वर बेसन आपण लावून घेऊयात, जास्त पातळ नाही किंवा खूप सारंही लावायचं नाही आहे. यावर दुसरं पाणी याच पद्धतीने पहिलं जसं आपण पाणी ठेवलं होतं तसं दुसरं पाणी आपण यावर ठेवून द्यायचं आहे. यावरही बेसन लावून तिसरं पाणी आपण तसंच लावून घ्यायचं. ही पद्धत अशी खूप सोपी आहे. पान कसं लावायचं हा विचार जास्त करावा लागत नाही. सरळ पानं एकमेकावर लावत जायचं आहे. 6 ते 7 पानं या ठिकाणी मी लावून घेतली. आता या बाजूचा भाग दुमडून घ्यायचा. वर थोडंसं बेसन लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंनी पानं दुमडून घ्यावीत. वर पुन्हा थोडंसं बेसन लावून घ्या. तयार केलेलं सर्व सारण या ठिकाणी आपण वापरलं आणि 13 ते 14 पानं या ठिकाणी लागली आहेत. आता याचा घट्ट रोल करून घ्यायचा. तर वडीचे 2 रोल्स तयार झालेत. या रोल्सवर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे रोल्स चाळणीला चिकटणार नाहीत. चाळणीला आतून तेल अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. यावर रोल ठेवून देऊयात. तर हे रोल्स वाकण्यासाठी तयार आहेत. या ठिकाणी भांड्यात पाणी उकळत आहे. यावरही चाळण ठेवून देऊयात. झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटे मध्यम ते फुलाचेवर रोल्स वाकून घ्यावेत. बरोबर 25 मिनिटे झाली आहेत. रोल्स बघा अगदी छान शिजलेत. हवं तर टूथपिक घालून बघूयात. स्वच्छ निघाली म्हणजे रोल्स तयार आहेत. चाळण बाहेर काढून रोल्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. तर आता रोल्स थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून याच्या वड्या पण कापून घेऊयात. वडी अगदी व्यवस्थित निघाली आहे. आवडीप्रमाणे जाड पातळ कशी तुम्ही कापू शकता. अगदी परफेक्ट निघालेत. यानंतर कढई तेल गरम करायला ठेवायचं. तेल अगदी छान तापलेलं असावं. गॅस मध्यम ते फुलाच्यावरच आहे. तेल जर समजा कमी तापलेलं असेल तर वड्या हे तेल जास्त पिऊन तेलकट होतात, तसेच त्या पसरल्याही जातात. तर आता या आळूवड्या छान तळले गेलेत. किचन टॉलरला ठेवून देऊयात. खूप सुंदर लेयर्स पडलेत. खूपच भारी दिसत आहेत. राहिलेल्या वड्याही आपण छान फ्राय करून घेऊयात. तर या आळू वड्या खूपच सुंदर, वर खूप सारे लेयर्स पडलेत आणि खूपच कुरकुरी देखील लागतात. चवीला तर अतिशय भन्नाट. तेव्हाही आळूवडी या श्रावणात घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.